छत्रपतींचा विचार म्हणजे लव जिहाद कायद्यासाठी हिंदू धर्मरक्षण मुकमोर्चा अमरावतीत काढण्यात आलाय. धर्मांतर विरोधी कायदा करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. सकल हिंदू समाज आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेत. अमरावतीच्या राजकमल चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा सुरू आहे. या मोर्चात खासदार नवनीत राणा ही सहभागी झाले. मध्ये खासदार नवनीत राणा ही आज आंदोलनात या मोर्चात सहभागी झालेल्या दिसत आहेत. भगवे झेंडी झेंडे हातात घेऊन लव जिहाद कायद्यासाठी हिंदू धर्मरक्षण मुकमोर्चा अमरावतीत निघाला आहे. धर्मांतर विरोधी कायदा राज्यातच नाही तर देशात लागू करण्याची मागणी यावेळेला मोर्चेकऱ्यांनी केली. हिंदू धर्मरक्षण मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस नेणार आहेत. शहरातला राजकमल या मुख्य चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. खासदार नवनीत राणा सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत. महिलांची संख्या मोठे दिसते या मोर्चामध्ये. पारंपरिक वेशभूषा करून एक युवती ही या मोर्चात सहभागी झालेली दिसते. लव जिहाद कायद्यासाठी अमरावती पिंपरी चिंचवड या ठिकाणी हिंदू संघटनांनी हे मोर्चा आयोजित केलेले आहेत. ही दृश्य आहेत अमरावतीतल्या मोर्चाची. महिला मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत. राज्यातल्या या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. विरोधात कायदा व्हावा यासाठी जो आहे तो आज अमरावतीमध्ये भव्य मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे. खासदार नवनीत राणा या मोर्चामध्ये ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत. भगवा झंडा त्यांनी आपल्या हाती जो आहे तो घेतलाय. आपण नवनीत राणा यांच्याशी बोलणार आहोत. मला तुम्ही सांगा, तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालाय, काय तुमच्या मागण्या आहेत? मला असं वाटते की जे अन्याय एवढे वर्षापासून लव जिहादच्या माध्यमातून आमचे पूर्ण देशाचे जे मुली आहे त्यांच्यावर होत आहे तर ते कुठे ना कुठे थांबलं पाहिजे. आणि अत्यंत चांगलं वाटतं की ही सरकार आल्यानंतर इमिजिएट जे कमिटी बसवलेली आहे कायदा आणण्यासाठी, आमची डिमांड राहील की देशातली कुठली मुलगी असली, यूपीतली असली, एमपीतली असली, राजस्थानची असली, पंजाबतली असली, कुठलीही मुलगी असली, तिच्यासोबत असा अत्याचार होऊ नये. आमच्या मुलींचे 35 तुकडे हे झाले नाही पाहिजे, त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे. आणि हा कायदा स्थापन झाला पाहिजे आणि मुख्य मोर्चा शांततेच्या मार्गावर अमरावतीमध्ये आम्ही काढतो आहे. आणि जेवढेही युवक मंडळी इथे तुम्हाला दिसत आहे त्यांचे चेहऱ्यावर जर तुम्ही ते राग पाहलं की आमची आई बहिणी कुठे सिक्योर आहे, तर सिक्योर दिसताना कुठेच दिसत नाही आहे. म्हणून हे कायदा फक्त महाराष्ट्रामध्ये नाही पण आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी हे कायदा स्थापन करणार एवढा विश्वास आहे. पण त्याचे पाठोपाठ हे पार्लमेंटमध्ये सुद्धा हिची आवाज आली पाहिजे आणि या युवकांची आवाज मी पार्लमेंटमध्ये बनन आणि तिथून हा कायदा पूर्ण देशाचे प्रत्येक राज्याला लागू झाला पाहिजे त्याच्यासाठी मी काम करणार आहे.